पुणे जिल्ह्यातील टाकळी हाशी गावात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. 40 वर्षीय व्यक्तीने 4 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चिमुकल्या मुलीवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असून संपूर्ण परिसरात तीव्र संताप पाहायला मिळतोय. आज पुण्यासारख्या शहरातील क्रूरता काही बदलायचं नाव घेत नाही आहे. मुलगी वाचवा, देश वाचवा, महिलांचा आदर करा असे संदेश दिले जातात, मात्र त्यातून कुठलाच बोध घेतला जात नाहीये. त्यामुळे आजही पुरोगामी मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात अशा बलात्कार सारख्या क्रूरतेच्या घटना घडत आहेत. चिमुकली मुलगी घराजवळ खेळत असताना दादू रामदास माळी या नराधमाने बलात्कार केलाय. यानंतर पोलिसांच्या मदतीने चिमुकल्या मुलीला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपी दादू माळी याला शिरूर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अधिक माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली आहे. काल दिनांक 3/11/2019 रोजी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास हाजी टाकळीचे सरपंच यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बालिकेवर बलात्कार झालेला आहे आणि तात्काळ पोलीस मदत पाठवावी. त्यावर आम्ही PSR पालवी आणि डिटेक्शन ब्रँचचे कर्मचारी यांना तात्काळ त्या ठिकाणी पाठवले. बालिकेस वर झालेला अतिप्रसंगामुळे तिला ताब्यात घेऊन मेडिकल हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय येथे PSR जगदाळे आणि त्यांची टीम पाठवलेली होती. तिचे तात्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तिच्यावर झाला अतिप्रसंग जो आहे त्यामुळे तिला ससून हॉस्पिटल येथे रेफर केले. महिला पोलीस शिपाई शेख आणि 108 अंबुलन्स याच्या महिलेस बालिकेस बसवून ससून हॉस्पिटल येथे पाठवले. फिर्याद घेतली 376 अब 366 अ 363 आणि अमेंडमेंट ॲक्ट 2018 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नामे दारू रामदास माळी वय वर्ष 40 यास अटक केलेली आहे. गुन्ह्यात तपास स्वतः करत आहोत. प्रतिनिधी विनायक साबळे, महाराष्ट्र न्यूज, शिरूर. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.